विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या पर्वाची। आज ही जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आणि आमदार ह्या नात्याने माझी नम्र विनंती राहील महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व नेत्यांना की सांगली जिल्ह्याची राजकीय वस्तुस्थिती आणि परिस्थिती सत्य परिस्थिती काय आहे ह्याच्या पुन्हा एकदा त्यांनी या ठिकाणी पारख करावी, पुन्हा एकदा त्याची माहिती घ्यावी आणि माहिती घेऊन जर ह्या निर्णयाबाबतीत काही फेरविचार करता येत असेल तर फेरविचार त्यांनी करावा ही माझी नम्रपणे महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांना ही नम्रपणे विनंती माझी राहणार आहे। बघा, विश्वजित कदम असतील किंवा विशाल पाटील असतील यांच्या भावना आम्ही समजून घेतो। काँग्रेस पक्षाचे ते जुने जाणते कार्यकर्ते आहेत, सांगलीमध्ये अनेक वर्ष ते पक्षाचं काम करतात। तरीही गेल्या काही वर्षापासून सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींना ताकद मिळालेली आहे। आपण पाहिलं असेल प्रत्यक्ष सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो हे आपल्याला माहीत असेल तर सांग तुम्ही विधानसभेला। मिरजेमध्ये संघाचा माणूस निवडून येतो, दंगली घडवल्या जातात हे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनाही माहीत आहे। गेल्या 10 वर्षापासून सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहेत हे सुद्धा कदम आणि विशाल पाटील यांना माहीत असायला हवं। आणि त्यांच्याशी जर टक्कर घ्यायची असेल तर तिथे शिवसेनेचा उमेदवार लढणं गरजेचं आहे ही जनभावना आहे। ठीक आहे, तिथे परंपरेनं काँग्रेस तिथे काम करते आहे, वसंतदादा पाटील असतील किंवा अन्य सगळे प्रमुख नेते सांगलीमध्ये वर्षानुवर्ष काम करतायत, आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे। पण आज परिस्थिती वेगळी आहे, आज परिस्थिती अशी आहे की यांच्याशी मुकाबला करायचा असेल या शक्तींशी तर तिथे शिवसेना हवी आणि म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील आणि त्यांच्यामागे शिवसेना उभी आहे। त्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिला आहे पूर्णपणे, जयंतरावांनी जाहीर केला आहे, माननीय शरद पवार साहेबांनी जाहीर केला आहे आणि काँग्रेसनं सुद्धा ही जागा आता पूर्णपणे शिवसेनेला सोडल्यावर यांच्या ज्या भावना आहेत विश्वजितजी कदम आणि विशाल पाटील या भावनांचा आम्ही नक्की आदर करू।